ऑफ लाईट झाली म्हणजे 30 सेकंड्स, तर किती सुंदर दिसतंय. आणि आता म्हणजे आपले 3 लेअर लावून झाले आहेत, आता मी लावणार आहे लास्टचा लेअर. लास्टचा लेअर म्हणजेच टॉप कोट. तर आता मी लावणार आहे नेल पॉलिश. आपली नॉर्मल नेल पॉलिश नाही तर मी जेल नेल पॉलिश लावणार आहे. बऱ्याच जणांना माहिती असेल जेल पॉलिश म्हणजे काय. जेल नेल पॉलिश म्हणजे त्याला असा लॅम्प लागतो ड्राय करण्यासाठी. फर्स्ट स्टेप आहे ती म्हणजे जे आपली शेप देऊन झाल्यानंतर जे नॅचरल नेल्स आहेत, जर आपण डायरेक्ट नॅचरल नेल्सवरती करणार असू तर, कारण तर त्यासाठी फर्स्ट तर आपल्या नेल्सवरची शाईन रिमूव्ह करावं लागते त्याला. तर त्यामुळे मग ते काय होईल, परफेक्ट ते जेल नेल पॉलिश जे आहे ते नेल्सवर बसते. त्यामुळे मग त्याला अगोदर जो हा शायनी लेअर आहे तो रिमूव्ह करावा लागतो, काढावा लागतो. त्यासाठी असं बफर मिळतं, नेल्स अँड क्युटिकल बफर्स, ते मी ऑर्डर केलं आहे. हे सगळं मी जेव्हा हे मम्मीने मला गिफ्ट केलं होतं लास्ट इयर, तेव्हाच हे त्याच्यासोबत सगळं आलं होतं. तर मी फक्त दुसऱ्या नेल पेंट्सचा ऑर्डर केल्या आहेत. तर असा हा बफर आहे. तर याने मी हे शायनी लेअर आहे तो काढून घेणार आहे नेल्सवरचं फर्स्ट. खूप जास्त त्याला रब करायचं नाही आहे, जेंटली रब करायचं, लगेच ते निघलं जातं या बफरने. आणि आता हे क्लीन करून घ्यायचं, म्हणजे हा ओरिजिनल नेलवरचा शायनी जो पार्ट आहे तो निघून जाईल. तर मी याला जे नेल पेंट रिमूव्हर आहे त्याने वाईप करणार आहे. हे सलूनमध्ये केल्यानंतर ऑलमोस्ट 1.5 ते 2 महिना ऑलमोस्ट राहतं. तर मी आता क्लीन करून घेतलं आहे. तर माझी फर्स्ट स्टेप असणार आहे, आता मी याच्याखाली प्रत्येक लेअर लावल्यानंतर याच्याखाली मी 30 सेकंड ड्राय करणार आहे. डिपेंड आहे, आता याच्यावर 90 सेकंडपर्यंत टाईम आहे. डिपेंड की तुम्ही कुठला लॅम्प यूज करताय किंवा कोणती नेल पेंट यूज करताय त्यावरती. तर मी 30 सेकंड यूज करणार आहे या लॅम्पसाठी आणि जे मी नेल पॉलिश ऑर्डर केलं आहे त्यासाठी. तर मी हे प्लग आहे इथे असं प्लग केलं आहे आणि हे ऑन केल्यानंतर अशी लाईट दिसते. तर मी हे नेल पेंट ऑर्डर केले आहे. तर याच्यावरती तुम्हाला दिसत असेल लिहिलं आहे जेल पॉलिश. आणि यामध्ये आहेत 6 कलर्स, 2 आहे ते शिमरी आहेत आणि 4 आहे ते नॉर्मल आहेत. तर मी लास्ट टाइम केला होता तो पर्पल कलर केला होता. तर यावेळेस मी करणार आहे रेड कलर. आणि 4 नेल्सला रेड कलर आणि 1 नेलला वेगळा कलर लावणार आहे, तो म्हणजे शिमरी सिल्वर कलर. तर सर्वात फर्स्ट स्टेप तर हा मी हा रेड कलर यूज करणार आहे. आणि 1 नेल्स आहे तो मी वेगळ्या कलरचा करणार आहे, तर तो असणार आहे सिल्वर कलर हा. आणि हे जेल बेस आणि टॉप कोट असं एवढं मागवलं आहे जेल नेल पॉलिशसाठी. तर मी पहिल्यांदा लावणार आहे तो म्हणजे बेस. आणि हा बेस आहे तो खूप थिन लावायचा आहे, जास्त थिक लावायचा नाही आहे. तर आता मी हा असा एकदम थिन लावून घेणार आहे बेस. मी बेस लावला आहे आणि आता मी हे 30 सेकंद याच्याखाली ड्राय करणार आहे, लॅम्पमध्ये ड्राय करणार आहे. आता फक्त असं ठेवायचा आणि मी इथे 30 सेकंद प्रेस केलं आहे.
30 सेकंड झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक लाईट बंद होईल. लाईट बंद झाली म्हणजे झाले 30 सेकंड्स. तर हा लेअर आता ड्राय झाला. नॉर्मल नेल पेंटला कसं आपल्याला वेट करावं लागतं ड्राय होण्यासाठी, याला काही नाही. 30 सेकंड्स हे फक्त 30 सेकंड्समध्ये लगेच ड्राय होतं. आता मी बेस लावून झाला, आता मी लावणार आहे जो मी कलर यूज करणार आहे नेल पॉलिशचा, तो मी हा रेड कलर यूज करणार आहे. तर याचे आपल्याला 2 लेअर लावायचे आहेत, तेव्हाच तो कलर दिसून येईल, म्हणून त्याचे 2 लेअर लावायचे आहेत. जेल नेल पॉलिश आहे ती थोडी थिक असते आणि याला टाइम घेऊन लावायचा आहे, कारण आजूबाजूला लागेल ना, लागली असेल तर ती लगेच काढून घ्यायची, नाही तर मग एकदा याच्या खाली ड्राय लॅम्पखाली ड्राय केल्यानंतर ती निघणार नाही परत. त्यामुळे बाजूला साईडला लागली आहे ती लगेच क्लीन करून घेते, नाहीतर याच्या लॅम्प खाली ड्राय केल्यानंतर परत ती निघणार नाही. आणि ह्या नेल्सला लावणार आहे मी सिल्वर कलर. तर असा हा एक फर्स्ट लेअर लावून झाला आहे कलरचा. इथे मी सिल्वर लावला आहे आणि हे रेड कलर. आता मी हे आणखीन परत 30 सेकंड्स ट्राय करून घेणार आहे. तर हे मी 30 सेकंड प्रेस करणार आहे अगोदर. असा लाईट ऑन झाली तर त्याखाली आता हा ठेवून लाईट ऑफ झाली म्हणजे 30 सेकंड्स कम्प्लीट झाले. तर हे लगेच ड्राय होतं असं मी ह्याला हात लावून बघते ना, हे लगेच ड्राय झालं. आता मी लावणार आहे दुसरा लेअर. दुसरा लेअर लावल्यानंतर आणखीन छान दिसेल. सुंदर दिसते ना. आता परत याला मी 30 सेकंड्स ट्राय करणार आहे. ऑफ लाईट झाली म्हणजे 30 सेकंड्स. तर किती सुंदर दिसते. आणि आता जे आपले 3 लेअर लावून झाले आहेत, आता मी लावणार आहे लास्टचा लेअर. लास्टचा लेअर म्हणजेच टॉप कोट. टॉप कोट लावल्यामुळे ते आणखीन जास्त शाईनी दिसेल. त्यामुळे टॉप कोट लावून झाला आहे. आता परत त्याला 30 सेकंड्स याच्या खाली लॅम्प खाली ड्राय करणार आहे. तर आपली जेल नेल पॉलिश ही रेडी आहे. तुम्हाला जवळून दाखवते किती सुंदर आणि शायनी दिसते ते. नॉर्मल जेल नेल पेंटपेक्षा तर हे जेल नेल पॉलिश खूप शायनी आणि छान दिसते आणि लवकर पण ड्राय होते आणि मेन जास्त दिवस टिकते. जर घरी केली तर, म्हणजे मी घरी करते तर 15 दिवस तरी राहते आणि सलूनमध्ये केल्यानंतर 1 ते 1.5 महिना आरामशीर राहते. तर जवळून दाखवते. 4 स्टेप्स आहेत. बेस जेल लावायचा, 30 सेकंड्स ट्राय करायचा, नंतर कलरचा 1 लेअर लावायचा ड्राय करायचा, नंतर कलरचा 2nd लेअर लावायचा म्हणजे जास्त कलर छान दिसून येईल आणि परफेक्ट जो कलर आहे तो दिसून येईल. परत त्याला 30 सेकंड्स ट्राय करायचं.
त्यानंतर हा टॉप कोट लावायचा. डन, जेल नेल पॉलिश डन. आणि मग तुम्ही त्याच्यावरती काही डिझाईन करायची असेल करू शकता, किंवा असा वेगळी एक नेलला वेगळं नेल पेंट लावायचं असेल, आपल्याला जसं पाहिजे तसं करू शकतो. जसं मी केलं आहे, एक नेलला सिल्वर आणि बाकी सगळे रेड कलर. आता मी दुसऱ्या हाताला करून घेते सेम तसंच. कशी दिसते ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे रेग्युलर नेल पॉलिशपेक्षा ही जेल नेल पॉलिश खूप शायनी दिसते. व्हिडिओत दिसते की नाही मला माहिती नाही, पण जेव्हा तुम्ही स्वतः कराल सलूनमध्ये किंवा घरी तेव्हा तुम्हाला डिफरन्स लगेच समजून येईल, खूप शायनी दिसते. आणि जर तुम्ही आणखीन केली नसेल जेल नेल पॉलिश तर एकदा करून नक्की बघा. आणि तुम्ही घरी लॅम्प ऑर्डर करू शकता, आणि ह्या नेल पेंट जेल नेल पॉलिशसाठी ज्या नेल पेंट्स लागतात त्या ऑर्डर करू शकता. जेल नेल पॉलिशचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.